कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता येत्या 10 जुलैपासून कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी तब्बल 400 कर्मचाऱ्यांचे पथकच शहरामध्ये तैनात करण्यात आले असून त्यामुळे खबरदार घराबाहेर पडाल तर असा इशाराच आज महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिकुमार पांडे यांनी दिलाय. यावेळची संचारबंदी ही अत्यंत कडक असणार आहे. येत्या 10 जुलैपासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये कुणीही घराबाहेर पडता कामा नये. दुचाकी रस्त्यावर आढळली तर थेट गुन्हा दाखल करून जप्त करण्यात येणार आहे. चालकाचे लायसन्स रद्द करण्यात येणार असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा, भाजीपाला यासह बँकाही बंद राहणार आहेत. त्यामुळे कोणतेही कारण सांगून नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. रस्त्यावर फिरताना दिसले तर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणतेही वाहन रस्त्यावर दिसल्यास ते जप्त करण्यात येणार आहे. संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला तब्बल 400 कर्मचाऱ्यांचे एक पथकच वेगळ्या विभागामध्ये तैनात करण्यात येणार आहे. रस्त्यावर कुणीही फिरताना दिसणार नाही याची काळजी हे पथक घेणार आहे. त्याचबरोबर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळची संचारबंदी कडक म्हणजे कडकच असे आयुक्तांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ठासून सांगितलंय. नॉर्मली या लॉकडाऊनची कालावधीमध्ये औरंगाबाद शहरामध्ये आम्ही 50,000 टेस्ट करू इच्छितात आहे. या टेस्ट कॅटेगरीमध्ये RT-PCR टेस्ट आणि एंटीजेन टेस्ट दोनही टेस्ट प्रणालीचा वापर करून आपण अप्रॉक्सिमेटली 50,000 नागरिक जे संशयित नागरिक आहे त्यांची आपण टेस्टिंग करू इच्छितात आहे. थर्ड पॉइंट की यामध्ये जे इंडस्ट्री काही इंडस्ट्रीमध्ये COVID-19 केसेस तीव्र गतीने समोर आलेले आहेत याच्यामुळे आता इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे मनुष्यबल आहे जे कर्मचारी आहेत त्यांची पण एंटीजेन टेस्टिंग आणि RT-PCR टेस्टिंग करण्याचा मानस आहे. यासाठी एक डिटेल प्रोग्राम वर्कआउट केला गेला आहे. नाव लॉकडाऊन इम्प्लिमेंटेशन करण्याचा जेव्हा विषय आहे यामध्ये औरंगाबाद महानगरपालिकाने डिसाईड केलेला आहे की आपली औरंगाबाद पोलीस मागच्या 3 महिन्यापासून सतत झटत आहे या कोविडच्या युद्धामध्ये आणि लॉकडाऊन यशस्वीपणे त्याने इम्प्लिमेंट केलेला आहे. या 9 दिवसाचे लॉकडाऊनमध्ये औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद सिटी पोलीसला असिस्ट करणार आहे, त्याची सहायता करणार आहे. यासाठी औरंगाबाद महानगरपालिकातर्फे 4 कॅटेगरीचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. पहिला प्रत्येक जे बीट आहे जे पॉईंट आहे तिथे एक लॉकडाऊन असिस्टंट लॉकडाऊन सहाय्याची नियुक्त केली जाणार आहे पोलीससोबत. हे मोबाईल टेस्टिंग स्वॅब टेस्टिंग टीमचं काम असं राहणार आहे की औरंगाबाद शहरामध्ये येणारे सर्व लोक जवळपास आमच्याकडे जे मागच्या महिन्याचा डाटा आहे अप्रॉक्सिमेटली 500 to 700 पीपल दररोज आपल्या औरंगाबाद शहरामध्ये बाहेरचे जिल्ह्यातून येत आहे. याच्यामुळे या परिस्थितीला डायरेक्शन देण्यासाठी हे 5-6 टीम आपले औरंगाबाद शहराच्या एंट्री पॉईंटवर अपॉइंट केली जाणार आहे. औरंगाबादमध्ये येणारे सर्व लोकांचे एंटीजेन टेस्टिंग केली जाणार आहे. एंटीजेन टेस्टिंगमध्ये जे लोक पॉझिटिव्ह आले त्यांना आपले कोविड केअर सेंटरवर आपण घेऊन जाणार आहे, ॲडमिट करणार आहे. एंटीजेन टेस्टिंगमध्ये जे निगेटिव्ह आले त्याचे लक्षणे घेऊन आणि जर आवश्यकता वाटली तर RT-PCR टेस्टसाठी त्यांना त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जाणार आहे जोपर्यंत की टेस्टच्या रिझल्ट नाही येत आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक जे पॉईंट्स आहे आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक पॉईंट्सवर 24/7 व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण करणार आहे. ज्याच्यामध्ये जर कोणी व्यक्ती लॉकडाऊन तोडत आहे ब्रेक करत आहे देन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विशेष बाब अशी की सरकारी कर्मचारी आणि पोलीस ऑब्व्हियसली पोलीस पण सरकारी कर्मचारी आहे हे सोडून कोणतेही व्यक्ती बाईकवर अलाउड नाही राहणार आहे 10-18 कालावधीची कालावधीमध्ये. यासोबतच जे सरकारी पेट्रोल पंप आहे ते उघडे राहतील
परंतु त्याच्यासाठी हे बंधनकारक केलं जाणार आहे की ते फक्त शासकीय वाहन आणि अत्यावश्यक वस्तू आणि सेवासाठी डिप्लॉय केले गेले वाहनला डिझेल आणि पेट्रोल पुरवठा करते. याच्या व्यतिरिक्त जे अन्य पेट्रोल पंप्स आहे त्याच्याबाबत पेट्रोल असोसिएशन सोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. याचे नेक्स्ट पॉइंट की नॉर्मली औरंगाबाद शहरामध्ये जे कंटेनमेंट झोन तयार झालेले आहे या कालावधीमध्ये कंटेनमेंट झोनचे सर्व संशयित नागरिकांची आपण एंटीजन टेस्टिंग करणार आहे आणि याच्यानंतर जे पुढील कारवाई आहे ते केली जाईल. औरंगाबाद शहरामध्ये दोन गोष्टी जे मेन अलाव केली जाणार आहे 10 ते 18 कालावधीमध्ये, त्यामध्ये दूध पुरवठा 6 ते 8 वेळमध्ये सकाळी आणि सेम टाईम वृत्तपत्र पेपर आणि न्यूजपेपरचा पुरवठा 6 ते 8 कालावधीमध्ये सकाळी त्याच्या अलाव केला जाणार, त्याचे परमिशन दिली जाणार आहे.